नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुजित जाधव, सहाय्यक प्राध्यापक वनस्पतीशास्त्र विभाग, श्रीमंत भैयासाहेब राजे माने महाविद्यालय म्हसवड, तालुका मान, जिल्हा सातारा. आपल्या सर्वांना माहिती आहे, आजच्या या पॅन्डेमिक आजारामुळं आपण सर्वजण घरी आहोत आणि सरकार आज आपल्याला ऑनलाईन म्हणजेच दूरस्थ शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये ज्या टूल्सची आपल्याला गरज पडणार आहे, त्यापैकी एक महत्त्वाचं टूल म्हणजे गुगल क्लासरूम, जे आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. त्यासाठी तुम्हाला गुगलवरती जाऊन गुगल सर्चला गुगल क्लासरूम असं जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला एक आयकॉन मिळेल. त्या गुगल क्लासरूमला तुम्ही क्लिक करा. तुमचं गुगल अकाउंट ओपन होईल अशा पद्धतीनं आणि हे पेज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी त्यांनी एक मेसेज दिलेला आहे, क्रिएट ऑर जॉईन युअर फर्स्ट क्लास. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करायचं आहे का जॉईन करायचं, त्यासाठी हे प्लस साईन या ठिकाणी दिलेलं आहे. या प्लस साईनवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला दोन ऑप्शन ओपन होतात, एक म्हणजे जॉईन क्लास आणि दुसरा म्हणजे क्रिएट क्लास. जॉईन क्लास म्हणजे तुम्हाला तुमच्या एखाद्या शिक्षकाने ऑलरेडी एखादा क्लास तयार केला असेल आणि त्या क्लासमध्ये तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला जॉईन क्लास याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला एखादा क्लास क्रिएट करायचा असेल, स्वतःचा क्लास जर तुम्हाला निर्माण करायचा असेल तर तुम्हाला क्रिएट क्लासमध्ये जावं लागेल. या ठिकाणी आपण क्रिएट क्लासमध्ये जाणार आहे, त्यासाठी हे बटन दाबायचं आहे, क्लिक करायचं आहे. एक पॉपअप विंडो तुम्हाला ओपन होईल ज्याच्यामध्ये लिहिलेलं असणार आहे, इफ सो युअर स्कूल ऑर युनिव्हर्सिटी मस्ट साइन अप फॉर अ फ्री जी सूट फॉर एज्युकेशन अकाउंट बिफोर यू कॅन यूज क्लासरूम. या ठिकाणी ही त्यांची नियमावली आहे जी आपल्याला बाय डिफॉल्ट म्हणजे आपल्याला ती मान्य करावी लागते. त्यासाठी आपण या ठिकाणी आपल्याला मान्य आहे म्हणून या ठिकाणी आपण क्लिक करणार आहे आणि मगच आपण पुढे जाऊ शकतो. लक्षात घ्या, कुठलंही सॉफ्टवेअर ज्यावेळी तुम्ही वापरायला जाता त्यावेळी त्या सॉफ्टवेअरच्या ज्या प्रायव्हसी पॉलिसीज ज्या आहेत, सिक्युरिटी पॉलिसीज ज्या आहेत, त्याचबरोबर त्यांची जी नियमावली आहे ती आपल्याला मान्य करावी लागते आणि ती मान्य केल्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो. त्यासाठी बाय डिफॉल्ट आपण मान्य करायचं आणि कंटिन्यू म्हणायचं. तुम्ही कंटिन्यू म्हणालात की तुम्हाला हे नवीन एक विंडो ओपन होते या ठिकाणी, ज्याच्यामध्ये तुमचं क्रिएट क्लास करण्यासाठी, क्लास क्रिएट करण्यासाठी तुम्हाला त्या क्लासला नाव द्यायचं आहे. क्लासचं नाव समजा तुमचं, तर तुम्ही बी एस सी ला शिकवताय, बी एस सी फर्स्ट इयरला शिकवताय, म्हणून मी बी एस सी फर्स्ट असं हे क्लासचं नाव दिलं. आणि सेक्शनमध्ये सेक्शन तुम्ही त्या ठिकाणी काही माहिती टाकलीच पाहिजेत असं काही गरजेचं नाही आहे, पण तुम्ही सेक्शनमध्ये एखादं तुमचं सेमिस्टर असेल पहिली सेमिस्टर फर्स्ट असं जर तुम्ही टाकलं, टाईप केलं, तुम्हाला जे हवं आहे ते त्या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकता. ते टाईप करणं सुद्धा अपेक्षित आहे, गरजेचं नाही, परंतु ते अपेक्षित आहे. यानंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा कुठला सब्जेक्ट, तुमचा विषय कुठला आहे, जो विषय तुम्ही या ठिकाणी शिकवला जाणार आहे त्या विषयाबद्दल माहिती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. माझा विषय आहे बॉटनी समजा, म्हणून मी त्या ठिकाणी बॉटनी असं टाईप केलेलं आहे. त्यानंतर तुमची एखादी रूम नंबर असेल, क्लास रूम जसे आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये कॉलेजमध्ये स्कूलमध्ये असतात, ते रूम तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. समजा तुम्ही त्या ठिकाणी 10 असं लिहिलेलं आहे आणि मग तुम्ही हा क्लास काय करू शकता, क्रिएट क्लास म्हणलं की क्लास क्रिएट होणार आहे. हा क्लास क्रिएट करत असताना आपल्याला अशा पद्धतीनं पेज, आपलं एक होम पेज म्हणूया त्याला, जे आपलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या होम पेज वरती तुम्हाला बाय डिफॉल्ट त्यांनी त्या ठिकाणी एक बॅकग्राऊंड इमेज दिलेली आहे, ज्या इमेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी चहाचा कप दिसतोय. ही इमेज याला ज्याला आपण थीम म्हणूया, ही थीम तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, बदलू शकता. त्यासाठी सिलेक्ट थीम म्हणायचं. सिलेक्ट थीम म्हणालात की तुमचं जनरली ज्या थीम्स त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत गुगल क्लासरूम, गुगलने ज्या दिलेल्या आहेत ह्या 9 जनरल थीम्स आहेत, यापैकी कुठली एक थीम तुम्ही सिलेक्ट करू शकता. किंवा तुमचा विषय इंग्लिश किंवा हिस्ट्रीशी रिलेटेड आहे तर त्यामधली तुम्ही एखादी थीम या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. किंवा तुमचा विषय मॅथ्स अँड सायन्सशी रिलेटेड आहे तर त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या बाय डिफॉल्ट या 6 फ्रेम्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यापैकी कुठली एक फ्रेम तुम्ही सिलेक्ट करू शकता. किंवा आर्ट्स फॅकल्टीमधला तुमचा विषय जर असेल तर त्यापैकी कुठली एक थीम त्या ठिकाणी तुम्ही आर्टमधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. किंवा स्पोर्ट्स फॅकल्टीमधला तुमचा विषय जर असेल तर या स्पोर्ट्समधली
तुमचा जो स्पोर्ट तुम्ही या ठिकाणी या क्लासमध्ये शिकवणार आहे त्यापैकी थीम तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा तुम्हाला आणखीन एक ऑप्शन आहे तुमच्या अदर त्यापैकी तुम्ही कुठलीही थीम सिलेक्ट करू शकता. माझा विषय मॅथ्स आणि सायन्स मधला आहे आणि त्यामध्येही माझा विषय वनस्पतीशास्त्र विभागामधला असल्यामुळं मी ही थीम समजा सिलेक्ट करू शकतो. या थीमवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला सिलेक्ट क्लास थीम असा एक ऑप्शन दिसतो. या ठिकाणी हा ऑप्शन बघा, तो आत्ता दिसत नाही, हाईड पद्धतीने आहे आणि याच्यावरती थीमवर तुम्ही क्लिक केलं की हा ऑप्शन ओपन होतो सिलेक्ट क्लास थीम असं म्हणलं की पूर्वीची जी थीम दिलेली आहे ती बदलली गेलेली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आता या ठिकाणी ही थीम सुद्धा मला जर आवडली नसेल, मला नको असेल आणि तुमच्याकडचा स्वतःकडचा एखादा फोटो जर त्या ठिकाणी तुम्हाला ऍड करायचा असेल तर या ठिकाणी अपलोड फोटो हा ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता. हा अपलोड फोटोमध्ये तुम्हाला सिलेक्ट अ फोटो फ्रॉम युअर कम्प्युटर म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह असलेला कुठलाही एक फोटो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, त्याच्यावरती क्लिक करावा लागेल. त्याच्यावरती क्लिक केलं की तुमच्या फोटो तुमच्या कॉम्प्युटरमध्ये गॅलरीमध्ये सेव्ह असलेला कुठलाही एक फोटो तुम्ही सिलेक्ट करू शकता. हा फोटो मी सिलेक्ट करतोय, तो फोटो या ठिकाणी मी काय करणार आहे आता घेणार आहे. म्हणजे आपल्या जे क्लास रूम जी आहे ती आपण जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह आणि जास्तीत जास्त इंटरेस्टिंग कशी करायची त्यासाठी हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. मग हा फोटो मला केवढा साईजचा पाहिजे तो मी त्या ठिकाणी ऍडजस्ट करून घेतलेला आहे आणि मग सिलेक्ट क्लास थीम याच्यावरती मी क्लिक केल्यानंतर त्यांनी जी थीम दिलेली होती ती चेंज होईल आणि जी थीम मला हवी आहे जो फोटो मला या ठिकाणी टाकायचा आहे तो फोटो या ठिकाणी आलेला आहे. बघा, अशा पद्धतीने आपला क्लास जो आहे तो आपला क्लास आपण जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे नाव आहे BSc 1 जे आपण मागाशी टाकलेलं होतं Semester 1 आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला क्लास कोड पाहायला मिळतोय. हा क्लास कोड इथं डिस्प्ले म्हणाला तुम्ही की तुम्हाला हा क्लास कोड मोठा झालेला पाहायला मिळेल. हा क्लास कोड आपल्याला फार महत्वाचा आहे कारण हाच क्लास कोड आपण काय करणार आहे विद्यार्थ्यांना पाठवून देणार आहे या क्लासमध्ये एनरोल होण्यासाठी, या क्लासमध्ये एंट्री करण्यासाठी. हा क्लास कोड तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने कॉपी म्हणू शकता आणि त्याला कॉपी केल्यानंतर तो क्लास कोड तुम्ही विद्यार्थ्यांना मेल अकाउंट थ्रू किंवा तुमच्या व्हॉट्सअप थ्रू किंवा तुमच्या टेक्स्ट मेसेज थ्रू तो विद्यार्थ्यांना तुम्ही पाठवू शकता आणि विद्यार्थी तो क्लास कोड पाहून तुमच्या या क्लासमध्ये एंटर होतील. हा एक पर्याय आहे आपल्याला विद्यार्थ्यांना क्लासमध्ये ऍड करण्यासाठी. किंवा तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर पीपल्स हा एक तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतो. या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला टीचर्स म्हणजे तुम्हाला एखादा सहाय्यक शिक्षक दुसरा कोण हवा असेल तुमचा विषय शिकवण्यासाठी त्याला सुद्धा तुम्ही इथं इन्व्हाइट करू शकता. इन्व्हाइट टीचर्सवरती तुम्ही ते बटन दाबलं प्रेस केलं की टाईप अ नेम ऑर ईमेल ऍड्रेस, शक्यतो या ठिकाणी मेल आयडी टाकायचा आहे त्या शिक्षकाचा जो शक्यतो जीमेलचाच असावा, हा मेल आयडी जीमेलचाच असावा तो त्या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकता आणि त्या शिक्षकाला तुम्ही इन्व्हाइट करू शकता. तिथे मेल आयडी टाकलात की हे इन्व्हाइटचं जे बटन आहे ते ओपन होईल आणि या बटनाला तुम्ही क्लिक केलं की तो मेल जो आहे तुमचा तुमचं इन्व्हिटेशन जे आहे ते त्या तुमच्या शिक्षकाला जाईल, सहशिक्षकाला जाईल आणि तो सहशिक्षक या ठिकाणी या क्लासमध्ये ऍड होऊ शकतो. किंवा तुम्हाला तुमचे विद्यार्थी या ठिकाणी ऍड करायचे तर ह्या आयकॉनवरती तुम्हाला बटनावरती तुम्हाला बटन दाबायचं आहे आणि मग तुमच्या स्टुडंटला तुम्ही इन्व्हाइट करू शकता. इन्व्हाइट स्टुडंट्स या ठिकाणी सुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांचा मेल आय डी काय करायचा आहे या ठिकाणी टाईप करून टाकायचा आहे आणि तो मेल आय डी तुम्ही या ठिकाणी टाईप केलात की तुम्हाला या ठिकाणी हे इन्व्हाइट जे बटन आहे ते ओपन होईल आणि इन्व्हाइट म्हणलात तुम्ही ते बटन दाबलं की त्या विद्यार्थ्याला तुमचा मेल जाईल आणि तो विद्यार्थी तुमच्या ह्या क्लासमध्ये काय होईल ऍड होईल. तुर्तास मी हे काही करणार नाहीये, तुर्तास मी तुम्हाला थेट सगळं हे दाखवणार आहे. आता या ठिकाणी त्यानंतर सगळ्यात सुरुवात हे झाले दोन प्रकार आपण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं इन्व्हाइट करू शकतो, म्हणजे पीपल्समध्ये जायचंय आणि हे बटन दाबायचं या ठिकाणी प्लसचं स्टुडंट प्लस, किंवा जर तुम्हाला एखादा टीचर ऍड करायचा असेल तर टीचरचं हे प्लस साईन दाबायचं तो शिक्षक किंवा तो विद्यार्थी तुमच्या क्लासमध्ये ऍड होईल. हे दोन पद्धती आपण शिकलेल्या आहेत. एक तर तुम्ही पहिली पद्धत म्हणजे हा क्लास कोड जो या ठिकाणी सुद्धा दिसतोय तुम्हाला हा क्लास कोड तुम्ही पाठवून देऊ शकता आणि विद्यार्थी त्यांच्या मोबाईलवरती गुगल क्लासरूम नावाचं ऍप आहे ते डाउनलोड करू शकतात किंवा त्यांच्या कॉम्प्युटरवरती लॅपटॉपवरती हे क्लासरूम गुगल क्लासरूम हे डाउनलोड करून घेऊ शकतात आणि त्यानंतर हा क्लास कोड टाकलात की ते त्या क्लासला जॉईन होतील.
किंवा तुम्ही मेलद्वारे सुद्धा इथं या ठिकाणी त्यांना इन्व्हाइट करू शकता. ह्या दोन पद्धती आहेत, एक म्हणजे क्लास कोड आणि दुसरी पद्धत म्हणजे मेल आय डी वरून त्यांना इन्व्हाइट करणं. तत्पूर्वी आपण या ठिकाणी जाणार आहे सेटिंगमध्ये. आता सेटिंगमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल, तर सेटिंगमध्ये तुम्हाला मगाशी जी आपण माहिती भरलेली आहे क्लास नेम म्हणजे बीएससी फर्स्ट आपण टाकलेलं होतं, त्याचं क्लास डिस्क्रिप्शन तुम्हाला या ठिकाणी टाकता येईल. पर्टिक्युलर जर तुमचं एखादा सब्जेक्टशी रिलेटेड म्हणजे किंवा तुमचं एखादं स्पेशलायझेशन तुम्ही जर त्या ठिकाणी टाकणार असाल त्या क्लासमध्ये जे तुम्ही शिकवणार आहे, समजा प्लांट प्रोटेक्शन माझं स्पेशलायझेशन आहे, मी या ठिकाणी प्लांट प्रोटेक्शन असं टाकू शकतो. सेमिस्टर फर्स्टमध्ये मी हे शिकवलं जाणार आहे, मगाशी आपली माहिती भरलेली आहे, रूम नंबर 10 आणि सब्जेक्ट बॉटनी आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेता येईल की ह्या जनरल सेटिंग्स ज्या तुम्ही त्या बदलू शकता त्या म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये क्लास कोड तुम्ही बदलू शकता, म्हणजे तो क्लास कोड तुम्ही डिस्प्लेला ठेवू शकता, तो क्लास कोड तुम्ही कॉपी करू शकता, या ठिकाणी तो रिसेट करू शकता. रिसेट करणं म्हणजे काय, तर रिसेटचं बटन जर तुम्ही दाबलं तर हा क्लास कोड बघा तुम्हाला या ठिकाणी बदललेला पाहायला मिळेल, नवीन क्लास कोड आलेला आहे. पण शक्यतो हा क्लास कोड रिसेट करायचा नाही कधी, का किंवा एकदा पहिल्यांदा क्लास कोणालाही मेल पाठवण्यापूर्वीच तो रिसेट करून घ्यायचा आणि मग तो मेल पाठवायचा. का असं करायचं, कारण जर तुम्ही तो क्लास कोड बदललात तर नवीन जे स्टुडंट तुम्ही ऍड करू इच्छिता त्यांना हा क्लास कोड तुम्हाला पाठवावा लागेल. त्यामुळे विद्यार्थी आपसामध्ये हे क्लास कोड, शक्यतो विद्यार्थी काय करतात, एखाद्या विद्यार्थ्याला जर तुम्ही क्लास कोड पाठवला तर तो विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला तो क्लास कोड शेअर करू शकतो आणि तुम्हाला काही प्रयत्न न करता दोन विद्यार्थी मिळू शकतात. पण जर हा क्लास कोड तुम्ही बदललात तर नवीन जो विद्यार्थी आहे, नवीन ऍड होणारा विद्यार्थी, त्याला हा क्लास कोड जाणं गरजेचं आहे आणि त्याशिवाय तो ह्या क्लासमध्ये एंटर करू शकणार नाही. त्यामुळे शक्यतो हा क्लास कोड एकदाच तो जो आहे तो परमनंट ठेवायचा. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी स्ट्रीम म्हणजे या ठिकाणी सेटिंगमध्ये तुम्ही बदल करू शकता. तुम्ही सेटिंगमध्ये या ठिकाणी बाय डिफॉल्ट बघू शकता स्टुडंट कॅन पोस्ट अँड कमेंट, म्हणजे स्टुडंट या ठिकाणी पोस्ट टाकू शकतात किंवा त्यांचं कमेंट्स, त्यांचे जे काही विचार आहेत, त्यांच्या जे काही शंका आहेत त्या विचारू शकतात, हा बाय डिफॉल्ट येतो. पण तो तुम्हाला बदलायचा असेल स्टुडंट कॅन ओनली कमेंट असं सुद्धा तुम्ही करू शकता. हा एक ऑप्शन तुमच्यापाशी अवेलेबल आहे. स्टुडंट या ठिकाणी कुठल्याही पोस्ट टाकू शकत नाहीत, मात्र फक्त कमेंट करू शकतात. तुम्ही टाकलेल्या पोस्टवरती कमेंट ते करू शकतात. किंवा ओनली टीचर्स कॅन पोस्ट ऑर कमेंट, म्हणजे फक्त शिक्षकच या ठिकाणी पोस्ट करू शकतात. एखादा नोट्सचा भाग असेल किंवा एखादे कमेंट असेल तर ते फक्त शिक्षक करू शकतात. या तीनपैकी शक्यतो स्टुडंट कॅन पोस्ट अँड कमेंट हे आपण ठेवणं बाय डिफॉल्ट गरजेचं आहे. त्यानंतर क्लासवर्क ऑन द स्ट्रीम शो कंडेन्स्ड नोटिफिकेशन, म्हणजे तुम्ही जे काही काम करणार आहे ते आपण बघणारच आहे नंतर स्ट्रीम म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्ही जे काही काम करता ते पाहायला मिळेल सगळ्यांना त्याचे डिटेल्समध्ये. किंवा शो कंडेन्स्ड नोटिफिकेशन ऑर हाईड नोटिफिकेशन, या तिन्हीपैकी तुम्ही कुठलाही ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तुम्ही जे काही क्लासमध्ये केलेलं काम आहे, मग तुम्ही एखादी नोट विद्यार्थ्यांना दिली असेल किंवा एखादी असाइनमेंट विद्यार्थ्यांना दिली असेल किंवा एखादी क्विज विद्यार्थ्यांना सोडवायला दिली असेल किंवा एखादा व्हिडिओ तुम्ही पोस्ट केला असेल, तर ते सगळं या ठिकाणी दिसतं स्ट्रीममध्ये. लक्षात येतं? तर यापैकी तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट ठेवू शकता. शो डिलिटेड आयटम्स, तुम्हाला जर गरज असेल की एखादा आयटम तुम्ही डिलीट केला आहे आणि तो तुम्हाला नंतर बघायचा आहे, तर या ठिकाणी तुम्ही हे आयकॉन या ठिकाणी बदलू शकता या पद्धतीनं. पण मला वाटत नाही त्याची कुठली गरज आहे, त्यामुळे मी हे बंदच करून ठेवतोय. आणि हे सगळे जे काही चेंजेस आपण केलेले आहेत हे सगळे सेव्ह करायचे, जे तुमच्या मुख्य पेजवरती सगळे चेंजेस सेव्ह होणार आहेत या पद्धतीनं. या ठिकाणी बघा, हे स्ट्रीममध्ये आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. जे काही चेंजेस तुम्ही केलेले आहेत हे स्ट्रीममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे मी या ठिकाणी प्लांट प्रोटेक्शन टाकलेलं आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय तुम्हाला. ठीक आहे, आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर आपल्याला या ठिकाणी क्लासवर्कमध्ये जायचं आहे. क्लासवर्कमध्ये तुम्ही क्लासवर्क क्रिएट करू शकता. कोणकोणतं क्लासवर्क क्रिएट करू शकता त्यासाठी इथं हे साईन दिलेलं आहे प्लस साईन, क्रिएट प्लस. यामध्ये तुम्ही कोणकोणतं क्लासवर्क क्रिएट करू शकता, तर असाईन वर्क टू युअर क्लास हियर, म्हणजे तुम्ही क्रिएट असाइनमेंट अँड क्वेश्चन्स, म्हणजे एखादी असाइनमेंट विद्यार्थ्यांना तुम्ही देऊ शकता आणि त्याच्यावरती प्रश्न विचारू शकता. यूज टॉपिक्स टू ऑर्गनाइज क्लासवर्क इन टू मॉड्यूल्स ऑर युनिट्स, म्हणजे टॉपिक तुम्ही त्या ठिकाणी किंवा एखादं युनिट तुमचं त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता विद्यार्थ्यांना. ऑर्डर वर्क द वे यू वॉन्ट स्टुडंट टू सी इट, यापैकी तुम्हाला जे काही काम करायचं आहे ते काम या ठिकाणी तुम्ही क्रिएट करू शकता. समजा मी आता क्रिएट म्हणतोय, क्रिएटचं बटन दाबलं की मी असाइनमेंट देऊ शकतो विद्यार्थ्यांना.
त्यानंतर विद्यार्थ्यांना मी क्विज देऊ शकतो, विद्यार्थ्यांना मी क्वेश्चन्स विचारू शकतो, विद्यार्थ्यांना मी मटेरियल टाकू शकतो. मटेरियलमध्ये म्हणजेच तुमचं एखादं पुस्तक असेल तुमच्याकडे पीडीएफच्या स्वरूपामध्ये, ते तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. रियूज पोस्ट म्हणू शकता तुम्ही, किंवा तुम्ही एखादे टॉपिक त्या ठिकाणी, एखादी छोटी नोट आहे जी तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही तयार केलेली आहे, ती नोट सुद्धा तुम्ही या ठिकाणी टॉपिक म्हणून विद्यार्थ्यांना देऊ शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा मी असाइनमेंट देतो. असाइनमेंटमध्ये तुम्ही गेलात, त्या ठिकाणी असाइनमेंटमध्ये गेला की तुम्हाला टायटल टाकावं लागेल. समजा एखादं असाइनमेंट तुम्ही टाकताय प्लांट प्रोटेक्शनशी रिलेटेड, म्हणजे माझा जो विषय आहे डिसीजेस, ओके, मी इथं डिसीजेस टाईप केलं, मग त्या ठिकाणी तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देऊ शकता. हे असाइनमेंट कशाशी रिलेटेड आहे, तर हे डिसीजेसशी रिलेटेड आहे. आणि मग हे असाइनमेंट जे तुम्ही देणार आहे विद्यार्थ्यांना काम करण्यासाठी, ते असाइनमेंट किती दिवसामध्ये तुम्हाला अपेक्षित आहे विद्यार्थ्यांनी भरून देणं. तर समजा मला दीज असाइनमेंट ही असाइनमेंट 5 ऑगस्ट पर्यंत जमा करणं अपेक्षित आहे, ही सूचना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्ही दिलेली आहे. अर्थात ही सूचना जी आहे ऑप्शनल आहे. या ठिकाणी जर तुम्ही वाचलं तर हे ऑप्शनल आहे, इन्स्ट्रक्शन्स द्यायलाच पाहिजेत असं काही नाही आहे. पण तुम्हाला जर गरज वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ह्या सूचना देऊ शकता. अशा कुठल्याही सूचना तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. यानंतर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे कोणासाठी आहे, फॉर BSc 1 semester 1 बाय डिफॉल्ट तेच येणार आहे. हे ऑल स्टुडंटसाठी आहे का मर्यादित स्टुडंटसाठी हे असाइनमेंट तुम्ही दिलेलं आहे, हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्याकडे जर विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ते दिसेल, अन्यथा हे बाय डिफॉल्ट ऑल स्टुडंटच दाखवतं. त्यानंतर ही जी असाइनमेंट आपण विद्यार्थ्यांना दिलेली आहे ही किती मार्कासाठी आहे. समजा ही 100 मार्कासाठी असेल, किंवा समजा ही 10 मार्काची असाइनमेंट आहे, तर मी त्या ठिकाणी 10 हे टाईप करू शकतो. किंवा जर अनमार्केड असेल, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कुठलीही मार्क्स त्याला द्यायचे नाही, तर अनमार्केड म्हणून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. पण मला ही असाइनमेंट जी आहे ती, ही असाइनमेंट 10 मार्कासाठी द्यायची आहे, म्हणून मी हे 10 मार्क या ठिकाणी देतोय. त्यानंतर ही असाइनमेंट ज्या ठिकाणी, या पद्धतीने आपण इथे जी सूचना लिहिलेली आहे की दिस असाइनमेंट शुड बी सबमिटेड ऑन 5th ऑगस्ट, या ठिकाणी तुम्हाला ड्यू डेट सुद्धा तुम्ही ती देऊ शकता. कुठली ड्यू डेट आहे समजा, तर ती ड्यू डेट आहे माझी 15 ऑगस्ट पर्यंत तुम्ही हे सगळं भरायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही टाईम लिमिट सुद्धा देऊ शकता. म्हणजे टाईम लिमिट या ठिकाणी तुमचं समजा रात्री 12 वाजेपर्यंत असेल तर 23:59 म्हणजे रात्रीचे 12 वाजता हे असाइनमेंट तुम्ही भरू शकता. टॉपिक कुठला आहे, तर त्यासाठी टॉपिक तुम्ही क्रिएट करू शकता. क्रिएट टॉपिक, मला आता समजा ही डिसीजेसशी रिलेटेड आहे म्हणून मी या ठिकाणी टॉपिकचं नाव टाकतोय प्लांट पॅथॉलॉजी. हे टॉपिकचं नाव या ठिकाणी मी टाकलेलं आहे. या प्लांट पॅथॉलॉजीच्या टॉपिकवरती बेस्ड असणारी ही असाइनमेंट असेल. या असाइनमेंटमध्ये आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे रुब्रिक्स नेमकं काय आहे, तर रुब्रिक म्हणजे रुब्रिकवरती जर तुम्ही प्लस साइन त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर क्रिएट रुब्रिक म्हणेल ते. क्रिएट रुब्रिकवरती तुम्ही दाबलं बटन तर त्या ठिकाणी तुम्हाला रुब्रिक म्हणजे काय ते पहिल्यांदा लक्षात घेऊया आपण. रुब्रिक म्हणजे तुम्ही जे 10 मार्क या ठिकाणी या असाइनमेंटला दिलेले आहेत, हे 10 मार्क कशा पद्धतीनं तुम्ही त्या विद्यार्थ्यांना डिवाइड करून देणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या क्वेश्चनमध्ये, त्या असाइनमेंटमध्ये समजा तुम्हाला इंट्रोडक्शन हे अपेक्षित आहे आणि इंट्रोडक्शनला तुम्ही 2 मार्क देणार आहात, तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी यूज स्कोरिंग अशा पद्धतीनं हे क्रायटेरियन टाकायचं आहे. म्हणजे इंट्रोडक्शन समजा हे मी टाईप केलं इंट्रोडक्शन, ठीक आहे. क्रायटेरिया तो जो इंट्रोडक्शनचा आहे तो क्रायटेरिया समजा अशा पद्धतीने डिस्क्रिप्शन लिहू शकता तुम्ही की शॉर्ट इंट्रो इंट्रोडक्शन शॉर्ट इंट्रोडक्शन आणि त्याला मार्क किती मी देणार आहे. इंट्रोडक्शन तुम्ही लिहिलं तर हे मार्क तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता, 2 मार्क मी इथे देणार आहे. त्यानंतर जी लेवल,
लेवल टायटल म्हणजे ती तुम्ही इथं प्लस करून ऍड करू शकता, लेवल टायटल दोन तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही आणखीन लेवल्स त्याच्यामध्ये ऍड करू शकता, म्हणजे ह्या दोन मार्काचं पुन्हा डिस्क्रिप्शन तुम्ही त्या ठिकाणी आणखीन देऊ शकता. त्यानंतर हे सगळं केल्यानंतर तुम्ही पुन्हा ऍड क्रायटेरियन म्हणू शकता, म्हणजे दुसरा क्रायटेरियन. फॉर एक्झाम्पल इंट्रोडक्शन झालेलं आहे आता त्या डिसीजबद्दल, त्यानंतर त्या डिसीजचं माहिती सगळी लिहायची असेल. फॉर एक्झाम्पल आता एखादा डिसीज जो आहे त्याच्यामध्ये त्याचं लाईफ सायकल त्या विद्यार्थ्यांनी जर लिहिलं तर त्याला त्या ठिकाणी प्रत्येक वेळी हे क्रायटेरियनचं टायटल टाकल्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन देणं अपेक्षित नाहीये, किंवा तुम्ही जर लिहिलं तरी चालू शकेल. त्याला पॉईंट किती देतोय आपण, आता समजा लाईफ सायकलला 4 पॉईंट देतोय, आणि त्याचं लेवल टायटल जर तुम्हाला टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता किंवा नवीन क्रायटेरिया तुम्ही ऍड करू शकता. नवीन क्रायटेरिया समजा तुमचा असेल सिम्पटम्सचा, हे तुमच्या विषयानुसार ह्या सगळ्या गोष्टी बदलत जातील, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की आपण टोटल किती मार्काचं केलेलं आहे, 2 मार्काचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, बरोबर आहे, आणि 4 मार्काचं आपण दुसरं त्याचं लाईफ सायकल बद्दल माहिती लिहिली. या ठिकाणी बघा, तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 6 पैकी आपण हे मार्क्स 6 मार्क दिलेले आहेत, म्हणजे 10 मार्काचा क्वेश्चन आहे त्यापैकी आपण 6 मार्क ऑलरेडी काय केलेत, इंट्रोडक्शनला 2 मार्क आणि लाईफ सायकलला 4 मार्क, असे 6 मार्क आपण इथे अलॉट केलेले आहेत. आता आपल्याला नवीन जे आपण सिम्पटम नावाचा जो क्रायटेरिया ऍड केलेला आहे तो किती पॉइंटला आहे, समजा तो आहे 2 मार्कांसाठी, ठीक आहे, तो मी ऍड केला, म्हणजे इथं बघा तुम्हाला बदल झालेले दिसेल, 8 मार्क झालेले आहेत. आणि त्यानंतर पुन्हा नवीन तुम्ही क्रायटेरिया ऍड केलात तर त्याचं नाव समजा तुम्ही दिलेलं आहे की मॅनेजमेंट ऑफ द डिसीज, यासाठी किती पॉइंट आता शिल्लक राहिलेले आपल्या हातामध्ये, तर 2 पॉइंट शिल्लक राहिलेले. अशा पद्धतीने हे रुब्रिक्स तुम्ही काय करू शकता, 10 मार्काचे रुब्रिक्स तुम्ही सेव्ह करायचे. हे सगळे झाल्यानंतर हे रुब्रिक्स सेव्ह करायचे, या ठिकाणी सेव्ह बटन आहे, हे सेव्ह बटन तुम्ही दाबलं की त्या ठिकाणी ते रुब्रिक्स काय होणार आहेत, सेव्ह होणार आहेत, आणि ते रुब्रिक्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. हे बघा, या ठिकाणी रुब्रिक 4 क्रायटेरिया आणि 10 पॉइंट्स, म्हणजे आपण 4 क्रायटेरिया दिलेले, म्हणजे इंट्रोडक्शनचा, त्यानंतर लाईफ सायकलचा, त्यानंतर सिम्पटमचा, आणि त्यानंतर त्याचं मॅनेजमेंट, असे 4 पॉईंटमध्ये, म्हणजे त्या विद्यार्थ्याला सगळं कळेल की आपण ही जी असाइनमेंट देणार आहे त्याला, ती असाइनमेंट डिसीज या टॉपिकशी रिलेटेड आहे, प्लांट पॅथॉलॉजी या टॉपिकशी रिलेटेड आहे, या ठिकाणी लिहिलेलं आहे, ती 10 मार्काची आहे, आणि ते 10 मार्क मला कसे मिळणार आहेत, तर 2 मार्क मला इंट्रोडक्शन लिहिल्यानंतर मिळणार आहेत, समजा 4 मार्क मला लाईफ सायकल लिहिल्यानंतर मिळणार आहेत, समजा 2 मार्क मला सिम्पटम लिहिल्यानंतर मिळणार आहेत, आणि 2 मार्क मला मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस लिहिल्यानंतर मिळणार आहेत. हे त्या विद्यार्थ्याला रुब्रिकच्या माध्यमातून कळतं. आणि मग या ठिकाणी मी काय करणार आहे, मग ॲड म्हणणार आहे. कुठली असाइनमेंट आहे समजा, तर ती मी गुगल ड्राईव्हमधून माझ्या घेऊ शकतो, माझ्या कॉम्प्युटरवरती मी सेव्ह केलेली असेल, एखादी लिंक असेल ती तुम्ही देऊ शकता, एखादी फाईल तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकता, किंवा यूट्यूबवरचा एखादा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता, किंवा तुमची असाइनमेंट तुम्ही काय करू शकता, क्रिएट करू शकता. क्रिएट असाइनमेंट म्हटलं की गुगल डॉक्समधून तुम्ही ती क्रिएट करू शकता, स्लाइड्समधून तुम्ही ती क्रिएट करू शकता, शीट्समधून तुम्ही करू शकता, ड्रॉइंग्समधून ती क्रिएट करू शकता, किंवा गुगल फॉर्म्सच्या मदतीने तुम्ही ही असाइनमेंट जी आहे ती तुम्ही क्रिएट करू शकता. आणि असाईन म्हटलं की ही तुमच्या क्लासरूमला काय होणार आहे, असाईन केली जाणार आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण क्लासरूममध्ये आलो की प्लांट पॅथॉलॉजी, त्यापैकी डिसिजेसवरती तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल की तुम्ही हे रुब्रिक्स सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत, आणि किती जणांना, म्हणजे हे कधीपर्यंत पूर्ण करायचे ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही दिलेलं आहे. व्ह्यू असाइनमेंट म्हणलं की तुम्हाला ही असाइनमेंट पाहायला मिळेल, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण इन्स्ट्रक्शन्स सुद्धा बघू शकता. या इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी आहेत, हे सगळं त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, बघू शकता.
हे झालं क्लासवर्क. आता दुसरं क्लासवर्क जे आपण पाहणार आहे ते म्हणजे क्विज असाइनमेंट. क्विज आपण त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो. त्या क्विजला सुद्धा तुम्ही टायटल एखादं देऊ शकता. समजा तेच टायटल मी पुन्हा देतोय, प्लांट पॅथॉलॉजी. तुम्हाला जे तुमच्या विषयानुसार टायटल द्यायचं आहे ते त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी ऑप्शनल आहेत, त्या तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा ॲड करू शकता. या ठिकाणी गुगल फॉर्म आहे बघा, ब्लँक क्विज, ही तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. म्हणजे इथं ॲडसुद्धा बटन तुम्ही दाबू शकता, जे तुमच्याकडं ऑलरेडी तुमच्या डिव्हाइसमध्ये तुम्ही सेव्ह केलेलं असेल ते गुगल ड्राईव्हमधून तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ऍड करू शकता, किंवा तुम्ही नवीन क्रिएट करू शकता. ही क्रिएट करत असताना तुम्हाला गुगल फॉर्मचा वापर करायचा आहे, जे बाय डिफॉल्ट या ठिकाणी गुगल फॉर्मवर तुम्ही ही क्विज ऍड करू शकता. मगाशी ज्या पद्धतीने आपण असाइनमेंटमध्ये पाहिलं त्याच पद्धतीने हे सगळे सेटिंग इकडच्या बाजूला आहेत. ते म्हणजे पॉईंट्स किती द्यायचे. समजा 10 मार्काचे तुमची असाइनमेंट असेल तर ती 10 मार्कासाठी तुम्ही करू शकता. त्याला ड्यू डेट तुम्ही देऊ शकता. 15 ऑगस्टचीच पुन्हा मी हे करतोय. टाईमसुद्धा तोच बाय डिफॉल्ट जो आहे तो 12 PM तुम्ही सबमिट करू शकता. क्रिएट टॉपिक म्हणू शकता, प्लांट पॅथॉलॉजी म्हणतो मी पुन्हा या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्याला रुब्रिक्स देऊ शकता. पण क्विजला शक्यतो रुब्रिक्स येत नाहीत, कारण क्विज आपण प्रत्येक क्वेश्चनला इक्वल मार्क दिलेले असतात. आणि समजा क्विज तुमची असेल फिल इन द ब्लँक्स टाईप असेल किंवा MCQ टाईप असेल, तर यापैकी तुम्ही कुठलीही क्विज घेतलीत तर त्याला आपण समान मार्क दिलेले असतात, त्यामुळे शक्यतो या ठिकाणी रुब्रिक ॲड होऊ शकत नाही. आणि मग हे तुम्ही क्विज काय करू शकता, असाइन करू शकता. असाइन बटन दाबलं की ते असाइन होते तुमच्या क्लाससाठी. म्हणजे ही क्विज या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ही क्विज आलेली आहे बघा या ठिकाणी, आणि या ठिकाणी तुमचं असाइनमेंट आलेलं आहे. या पद्धतीनं तुमचं हे सगळं काम चालत असतं. त्यानंतर क्वेश्चन्स तुम्ही शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स सुद्धा विचारू शकता या ठिकाणी, किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सुद्धा विचारू शकता. समजा एखादा क्वेश्चन आहे, विच आर डिफरंट टूल्स अवेलेबल फॉर ICT लर्निंग. म्हणजे ऑनलाईन एज्युकेशनसाठी कोणकोणते टूल्स अवेलेबल आहेत, असा एखादा प्रश्न तुम्ही विचारू शकता. त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी ऍड करू शकता. एखादा नवीन क्वेश्चन तुम्हाला किंवा एखादं नवीन तुम्हाला लिंक एखादी फाईल ऍड करायची असेल किंवा युट्यूबचा एखादा व्हिडिओ ऍड करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता, किंवा तुम्ही नवीन क्रिएट करू शकता. मगाशी सांगितल्याप्रमाणेच हे सगळे ऑप्शन्स आहेत. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा हे सगळे ऑप्शन जे आहेत ते समजा तुम्हाला या ठिकाणी मार्क बदलायचे आहेत. हे 10 मार्कासाठी विचारायचं आहे हा प्रश्न, याला सुद्धा तुम्ही ड्यू डेट देऊ शकता, किंवा तुम्हाला ड्यू डेट जर द्यायची नसेल तर तुम्ही नो ड्यू डेट असं सुद्धा म्हणू शकता. टॉपिकचं नाव तुम्हाला द्यायचं नसेल तर नो टॉपिक असं तुम्ही म्हणू शकता. स्टुडंट कॅन रिप्लाय टू इच अदर, स्टुडंट कॅन एडिट आन्सर, या दोन्हीपैकी जो ऑप्शन आपल्याला हवा आहे तो ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि तो प्रश्न तुम्ही विचारू शकता. आस्कवरती तुम्ही बटन दाबलत की त्या ठिकाणी तो प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. या ठिकाणी बघा तुम्ही पाहायला मिळेल तुम्हाला विच आर डिफरंट टूल्स अवेलेबल फॉर ICT लर्निंग हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे बघा गुगल क्लासरूममध्ये क्लासवर्क जे आहे ते कशा पद्धतीने आपण क्रिएट करत जाऊ शकतो. एखादं मटेरियल, आता आपण असाइनमेंट पाहिली, क्विज असाइनमेंट पाहिली, क्वेश्चन्स पाहिले कशा आपण पद्धतीने टाकले. आता मटेरियल जर तुम्हाला एखादा ऍड करायचं असेल तर त्या मटेरियलसाठी तुम्ही एखादं टायटल जे तुमचा विषय आहे त्या विषयाची रिलेटेड, समजा प्लांट प्रोटेक्शन हा माझा विषय आहे, त्याचं नाव या ठिकाणी मी टाकलेलं आहे, त्याचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी तुम्ही लिहू शकता आणि ऍड म्हणू शकता. ऍड म्हणण्यासाठी एखादी फाईल तुम्हाला घ्यावी लागेल, त्या फाईलवरती तुम्ही क्लिक केलं की ती फाईल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. ब्राउज करायचे, अपलोड म्हणायचे आणि ती ब्राउज करायचे. ब्राउज कुठून करू शकता तर तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवरती जे काही पुस्तक आहे, एखादं PDF फाईल स्वरूपामध्ये तुम्ही एखादं पुस्तक त्या ठिकाणी सेव्ह करून ठेवलेलं आहे तर ते त्या ठिकाणी या ठिकाणी बघा माझ्याकडे प्लांट प्रोटेक्शन बुक PDF हे ते मी ओपन करतो. ते पुस्तक या ठिकाणी काय होईल, ॲड होईल. अर्थात हे पुस्तक 45.9 MB आहे, त्यामुळे थोडासा वेळ घेईल. ते तुमच्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीवरती हे सगळं डिपेंड असेल. आणि ते एकदा अपलोड झालं की मग त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणू शकता, हे पोस्ट म्हणू शकता, जेणेकरून तुमचं हे पुस्तक जे आहे PDF स्वरूपातलं हे पुस्तक त्या विद्यार्थ्यांना अवेलेबल होईल नोट्स म्हणून वाचण्यासाठी.
जेणेकरून तुमचं एखादं टॉपिक तुम्हाला विद्यार्थ्यांना क्विज विचारण्यापूर्वी किंवा असाइनमेंट देण्यापूर्वी हे मटेरियल सगळं आपण विद्यार्थ्यांना देणं खरं तर अपेक्षित आहे. परंतु आपण मगाशी वरून खाली आलो त्यामुळे आपण अगोदर असाइनमेंट विचारली त्यानंतर क्विज विचारली आणि आता आपण मटेरियल त्यानंतर आपण प्रश्न विचारला आणि आता आपण मटेरियल कुठलं ऍड करू शकतो ते आपण पाहतोय. तर या ठिकाणी हे बुक जवळपास सगळं अपलोड झालेलं आहे. हे बुक तुम्ही माय ड्राईव्ह मधून सुद्धा घेऊ शकता. तुमच्याकडे एखादा तुमचा जो गुगल ड्राईव्ह आहे त्यातून सुद्धा तुम्ही ते सेव्ह केलं असेल तर तिथून सुद्धा तुम्ही हे बुक इकडं ऍड करू शकता किंवा अपलोड मधून सुद्धा तुम्ही ते ऍड करू शकता किंवा रिसेंट ऍक्टिव्हिटीज मधून सुद्धा तुम्ही हे बुक या ठिकाणी ऍड करू शकता. या ठिकाणी हे बुक अपलोड होत आहे. थोडीशी इंटरनेटची माझ्याकडे सुरू असल्यामुळं या ठिकाणी बघा हे बुक ऍड झालेलं आहे. प्लांट प्रोटेक्शन बुक PDF. ठीक आहे, म्हणजे हे विद्यार्थी ओपन करतील आणि वाचतील जेणेकरून तिथं तुम्ही याच्यामध्ये सुद्धा हे सगळं सेटिंग तुम्ही बदलू शकता. म्हणजे तुम्ही स्टुडंट सगळ्या स्टुडंटलाही पाठवायचं आहे का किंवा कुठल्या विद्यार्थ्याला नको पाठवायला. जो विद्यार्थी क्लासमध्ये रेग्युलरली हजर नाहीये त्याला हे बुक देणं तुम्हाला गरजेचं वाटत नाहीये त्याचं नाव तुम्ही या ठिकाणी डिसिलेक्ट करू शकता. टॉपिक कुठला आहे तो टॉपिक तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. नो टॉपिक म्हटलं तरी चालेल. आणि मग या ठिकाणी पोस्ट जे आहे हे बटन तुम्ही दाबलं की या ठिकाणी हे बुक काय होणार आहे तुमच्या क्लासमध्ये जाऊन पोस्ट होणार आहे. या ठिकाणी बघा हे तुम्हाला तुम्ही किती वाजता ही पोस्ट टाकलेली आहे हे सुद्धा सगळं या ठिकाणी पाहायला मिळतंय. ठीक आहे, त्यानंतर जे आपण क्रिएट करणार आहे ते म्हणजे टॉपिक. एखादा टॉपिक तुम्हाला एखादी शॉर्ट नोट तुम्हाला जर त्या ठिकाणी द्यायची असेल समजा डिसीज डिसीजेसशी रिलेटेड तुम्हाला एखादं नोट ऍड करायची तर ती सुद्धा नोट तुम्ही काय करू शकता ऍड करू शकता या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं जे आहे मटेरियल म्हणजे तुमचं पुस्तक त्या ठिकाणी नोट्सच्या स्वरूपामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ऍड केलेलं आहे. एखादा लॉंग क्वेश्चन तुम्हाला विचारायचं हे क्वेश्चन तुम्ही कितीही विचारू शकता. मी या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच क्वेश्चन कसा विचारायचं हे दाखवून दिलेलं आहे. या ठिकाणी नोट्स मगाशी मी जे हे क्रिएट बटन दाबल्यानंतर हे जे टॉपिक बटन दाबलं आपण त्याच्यानंतर हे डिसिजेस या ठिकाणी आले बघा. म्हणजे एखादी नोट तुम्ही ऍड करू शकता किंवा या ठिकाणी स्टुडंट्स कॅन ओनली सी टॉपिक्स विथ पब्लिश्ड पोस्ट्स म्हणजे हे जे या ठिकाणी तुम्ही तुमच्या नोट्स आहेत त्या तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. त्यानंतर ही क्विज आपण या ठिकाणी विचारलेली आहे. त्यानंतर हे असाइनमेंट आपण विद्यार्थ्यांना दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मी रुब्रिक्स कसे टाकायचे हे सुद्धा तुम्हाला मी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर असाइन्ड आणि हँडेड इन हे 00 दिसतं कारण आता आपण कुठलेही विद्यार्थी या क्लासरूममध्ये ऍड केलेले नाहीत. ज्यावेळेस तुम्ही या क्लासरूममध्ये 10 विद्यार्थी ऍड कराल जास्तीत जास्त तुम्हाला गुगल क्लासरूम जे फ्री वर्जन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 50 विद्यार्थी ऍड करू शकता. हे असाइन्ड ज्यावेळेस तुम्ही सगळे विद्यार्थी ऍड कराल त्यावेळी या ठिकाणी 50 च्या 50 विद्यार्थ्यांना तुम्ही ही समजा असाइन केली असेल तर इथं 50 आकडा येईल आणि त्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला माघारी पाठवलेली आहे ती असाइनमेंट पूर्ण करून त्या ठिकाणी हे जे 0 आहे हँडेड इन त्या समजा 50 पैकी 40 विद्यार्थ्यांनी ही तुम्हाला माघारी पाठवली तर इथं 40 आकडा दिसेल. म्हणजे इथं 50 दिसेल आणि इथं 40 दिसेल. 10 विद्यार्थ्यांना अजून दिलेलं नाही त्यांची लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे क्लासवर्क कशा पद्धतीने ऍड करायचं आहे, आपण पाहिलेलं आहे पीपल्स कसे ऍड करायचे ते पाहिलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला दिसत असतं स्ट्रीममध्ये. ही स्ट्रीम आहे, मुख्य स्ट्रीम म्हणजे मुख्य पेज तुमचं ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं पाहायला मिळतं आहे. ज्यामध्ये तुम्ही जे नोट्स पाठवलेले आहेत ते दिसत आहेत म्हणजे PDF बुक असेल. त्यानंतर तुम्ही प्रश्न जो विचारलेला आहे तो दिसतोय. त्यानंतर तुम्ही असाइनमेंट जी दिलेली आहे ती दिसतेय क्विज असाइनमेंट आणि या ठिकाणी तुम्हाला असाइनमेंट तुम्ही जे विद्यार्थ्यांना सोडवायला दिलेली आहे ती सुद्धा दिसते. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जे काही पोस्ट टाकलेले आहेत या गुगल क्लासरूममध्ये हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि राहिला आता शेवटचा भाग तो म्हणजे मार्क्स. मग आता जोपर्यंत तुम्ही हे विद्यार्थ्यांना असाइनमेंट येत नाही त्यांच्याकडून तोपर्यंत तुम्हाला हे मार्क्सचं आयकॉन 0 दिसणार आहे. परंतु तुम्ही जर माझं गुगल अकाउंट जर मी तुम्हाला दाखवलं की ज्याच्यामध्ये मी गुगल क्लासरूम ऑलरेडी तयार केलेली आहे
आणि तिथं माझं वेगवेगळे क्लासेस तुम्हाला मी दाखवतो, जेणेकरून तुम्हाला हे मार्क्स कशा पद्धतीने असाईन होतात हे पाहायला मिळेल. माझे ऑलरेडी हे तीन क्लासेस आहेत. या तीन क्लासेसमधल्या या क्लासमध्ये मी बी एस सी सेकंडच्या क्लासमध्ये जातोय आणि ग्रेड्समध्ये मी जातोय मार्क्समध्ये. तर हे या ठिकाणी बघा, तुम्हाला हे माझ्या विद्यार्थ्यांची नावं आहेत ज्यामध्ये त्यांना मी वेगवेगळ्या असाइनमेंट दिलेल्या होत्या. समजा 30 मार्काचे हे असाइनमेंट आहेत, ही 100 मार्काची क्विज आहे किंवा 30 मार्काची क्विज आहे, हे सगळे या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी जे मार्क मिळवलेले आहेत ते सगळे या ठिकाणी माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. विद्यार्थ्याच्या नावासकट त्याला कुठली ग्रेड पडलेली आहे, समजा त्याला 10 पैकी 5 मार्क पडलेले आहेत तर या ठिकाणी 10 पैकी 5 मार्क येईल. हा दुसरा विद्यार्थी आहे त्याला किती मार्क पडले, ही सगळी माहिती आपल्याला आपल्याकडे स्टोअर होते किंवा आपल्याकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. तर अशा पद्धतीनं हा जो गुगल क्लास आहे, हे गुगल क्लासरूम आपण सगळ्या गोष्टी ह्या हँडल करू शकतो. जर आपल्याला हा क्लास, आजचं लेक्चर आवडलं असेल तर लेट्स नो द बॉटनी सिरीज ही जी माझी एज्युकेशन वरती शिकवण्यासाठी जी सिरीज आहे यूट्यूबवरती, त्याच्यावरती जावा. त्यानंतर त्याच्यामध्ये असणारं थंबचं जे बटन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे लाईक करा, आणि माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.